Hey everybody, this is Marie from Asian Boss. Have you heard of the caste system in India? It's a 3000 year old social hierarchy that categorizes Hindus at birth. And even though the caste system was officially abolished in 1950, it still exists in many aspects of life in India. Those at the very bottom of the hierarchy are considered Dalits or Untouchables and for 200 million dalits in india being socially and economically marginalized for centuries is nothing new recently however a 19-year-old dalit woman was allegedly gang-raped and assaulted and her eventual death caused nationwide protests so to get some insight into what it's like to be a dalit in india we set out to interview a group of dalits and got their take on the tragic incident as well for real insight into the important social and cultural issues from asia be sure to subscribe to asian buzz and turn

हां बेसिकली मी स्वतः या बॅशू क्लास बॅकग्राऊंडशी बिलॉन्ग करतो जसे की दलित म्हणून संबोधले जातं मी पण त्या कासशी बिलॉंग करतो आपणनी जातीचा उल्लेख केला तर जाती व्यवस्था ही नेमकी काय आहे तुम्ही सांगू शकता का हां जसं बघायला गेले की जाती व्यवस्था ही भरपूर संतांच्या काळातली आहे ठीक आहे जसे की पहिलं एक वर्णव्यवस्था होती बुद्धांच्या काळामध्ये जसं की बघायला गेलं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अतिशूद्र या चार पाच वर्णव्यवस्था होत्या ब्राह्मणांनी काय करावं तर ब्राह्मणांनी शिक्षण घ्यावं ज्ञान संपादन करावं आणि क्षत्रियांनी लढाई करावी त्यानंतर वैश्यांनी धनसंपत्ती जमा करावी आणि शूद्रांनी चाकरी करावी म्हणजे त्यांच्या हाताखाली नोकरी करावी किंवा त्यांच्या शेतीमध्ये काम करावं त्यानंतर शु शूद्रांकडे ना संपत्ती आहे ना ज्ञान आहे दलितांवर या जाती व्यवस्थेचा किंवा वर्णव्यवस्थेचा कसा परिणाम होत आला आहे आणि सध्या कसा परिणाम होत आहे दलितांच्यावर म्हणजे दलित ही खालची जात समजली जाते आणि दलितांच्यावरच अन्याय अत्याचार होत आहेत कारण दलितांनी जर उच म्हणजे उच्च पदावर जर गेलेत किंवा तर ती आपली म्हणजे आपल्या ह्याच्याखाली खाली आपल्या म्हणण्याप्रमाणे वागू शकणार नाहीत किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाही आपण त्या हेतूने त्यांना खालीच दाबण्यात येत आहे मोठी आहे आणि हे स त्या शब्दामध्ये आपण सांगूही शकत नाही कारण दलितांकडे आज बघितलं तर जमिनी नाही दलितांची मुलं आज बघता आपण या चॅनलच्या माध्यमातून की दलितांची मुलं आज वस्तीमध्ये कसे खेळत आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही त्यांच्याकडं जमिनी म्हणजे शेती नसल्या कारणाने त्यांच्याकडं जो मोबदला येतो स पैसा कमावण्याचं साधन त्यांच्याकडं नसल्याकारणाने आज, आई आज ते मुलं शिक्षणासाठी प्राधान्य त्यांच्याकडं आईवडिलांकडं पैसा वगैरे कमी पडल्यामुळे आज शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे हे आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच लैंगिक अत्याचार हे अज्ञानामुळं होतात त्यांच्याकडं शिक्षण नाही भेदभाव हे व्हायचेच तेव्हा देखील अन्य अत्याचार व्हायचेच मग ते लैंगिक असो किंवा इतर शारीरिक असो ते होतच आहेत भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी या भारतामध्ये खालच्या जातीचा एखादा व्यक्ती किंवा दलित एखादा दलित हा जर एखाद्या मंदिराजवळ गेला आणि त्यांनी मंदिरात होणारे मंत्र ऐकले जरी तरी त्याच्या कानामध्ये गरम शिस्स वितळून त्याच्या कानामध्ये टाकलं जायचं किंवा त्यांनी चुकून मंत्रांचा उच्चार जरी केला तर त्याची झीप छाटली जायची म्हणजे बघा तुम्ही की फक्त तुम्हाला असं वाटतं की लैंगिक अत्याचारच होतात तर हे साप चुकीचं आहे जर त्याने पुस्तक वाचलं तरी त्याची झीप चाटली जायची डोळे काढले जायचे कोणीही माणूस कोणत्या जातीचा आहे हे खचं ठरविण्यात येते जन्मातूनच की किंवा कुठल्या दुसऱ्या प्रकारे ॲक्च्युली मला असं वाटतं की ना तुमची तुमची जात आणि तुम्ही जन्मान ठरली जाते तुमचं आहे ना कर्म काही कामाचं नसतं तुम्ही कोणत्या कर्मभूमीतून आले तर तुम्ही आज ॲज अ हिस्ट्री बघितली तुम्ही कोणत्या कुळात जन्मले कोणत्या जातीत जन्मले त्याच्यावर तुमचं आहे ना तुमचं स्टेटस ठेवलेलं आहे आपल्यावर कधी जातीमुळे भेदभाव झाला का किंवा तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं असेल की कुणीवर जातीमुळे भेदभाव होत आहे असं पाहिलं तुम्ही कुलकर्णी होता तो सुद्धा आमच्याबरोबर नेहमी मध्ये म्हणजे आम्ही रुटीनचे लाईफ जगत होतो तेव्हा आम्हाला काय त्याच्याकडून जाणवलं आले पण जेव्हा त्याच्या गावी गेले तेव्हा तिच्या ते आजीने विचारलं की हे जे मुलं आम्हाला पहिले सरनेम विचारले एकतर कसे सरनेम म्हणून जात कळते त्यांनी सरनेम विचारले आम्हाला आम्ही आमचे जे सरनेम होते ते सांगितले त्याच्यानंतर मग त्यांनी विचारलं की ही मुलगी कुठली आहे ही कुठल्या जातीची तर त्या मुलाने सांगितलं की ते बुद्धिस्ट आहे मग त्यांनी काय केलं मला ज्या तांब्याने पाणी दिलं होतं ना अक्षर तो तांब्या त्यांनी घेतला आणि घरावरती उलटा करून ठेवला आणि मग त्यांनी घरात त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं की हे गेल्यानंतर सगळ्यांनी स्वच्छ करायचं आणि त्या तांब्या आता फेकून द्या कोणी त्याला हात लावायचा नाही मग तेव्हा मला असं वाटलं की ज्या मुलाबरोबर आपण राहतो म्हणजे आपला फ्रेंड आहे तो आपण युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण एवढा आहे आणि त्याच्या म्हणजे मुंबईमध्ये तो एवढा समानतेने राहत असताना त्याची घरातली अजून ती वैचारिकता संपलेली नाहीये फक्त जात माझी दलित असल्यामुळे माझ्या पाठीमागून जे एम्प्लॉई आले माझ्यापेक्षा कमी शिकलेले किंवा माझ्यापेक्षा कमी अनुभवी असलेले त्या एम्प्लॉईंना कंपनीच्या ट्रस्टीने किंवा हेड ऑफने माझ्यापेक्षा मानाचं स्थान दिलं किंवा प्रमोशन केलं तर याच्यासंबंधी जेव्हा मी त्यांच्याशी विचारणा केली होती की मी कॅपेबल असताना देखील सर मला ते स्थान मिळालं नाही कंपनीमध्ये तेव्हा त्यांनी मला उडवाउडीची उत्तरं दिलीच पण ज्या माझ्या सहकार्याला ते स्थान मिळालं होतं किंवा प्रमोशन मिळालं होतं त्यांनीच मला सांगितलं स्पष्ट भाषेमध्ये की तुमची कास्ट जी आहे ती दलित आहे आणि दलित असल्यामुळे तुम्हाला ते प्रमोशन त्यांनी नाकारलेलं आहे म्हणजे ही माझ्या स्वतःच्यासोबत घडलेली घटना आहे आणि आता तो प्रश्न एक सांगतो गावाला जस्ट आता दोन वर्षपूर्वी गावाला गेलो तर म्हणजे लग्नाची भारतात असते ना आणि तो प्रत्येक गावाला गावाला एक मारुती असतो मारुतीचं मंदिर असतं मग ते वारात निघले तर मग माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं तर याच्या तो दरवाजा तो बंदच होता मग तिथे दोन म्हणजे आता सांगत म्हणजे मराठा कम्युनिटी लोक जो म्हातारे होते ते बोलले नाही नाही तो मंदिरात नाही तिकडं बाहेर दगड तिकडे फोडलं जर नाळ तिकडे फोडा तर मग मला रागलं बोलल्यावर तर तुम्हाला दरवाजा जायचं परमिशन आहे पण तिकडे फोडून काय पाहिजे आहे मग ते गावचे लोक मला बोलले की नको नको अरे गावची व्यवस्था आहे मग त्यांनी जस्ट तिथं नाळ फेकला फोडला आणि निघलं म्हणल्यावर ते कुठं हार्ट होतं नाही यारून जर स्वतंत्र सत्तर वर्ष झाले आणि होऊन सत्तर वर्ष झाले तरी ही व्यवस्था अजून तशीच आहे देवाला देवाच्या गाभाजाव का देव पाहणार नाही पण तो समानतेचा अधिकार आहे माणसाला माणूस म्हणून बघण्याचा जर तुम्ही दे, त्या देवाला जाऊ शकता तर आम्हाला काय अधिकार नाही सध्या युपी युपीच्या हत्रसमध्ये एकोणीस वर्षीय मुलीसोबत जी घटना घटली त्याबद्दल तुम्ही ऐकलं आहे का हो त्याबद्दल ऐकलेलं आहे म्हणजे ती एक वाल्मिकी समाजातली मुलगी होती आणि ती तिकडे तिच्या शेतामध्ये गेली आणि त्याच्यामुळे तिथले काही ठाकूर समाजातले मुलं होते तर त्यांनी तिला ओढून तिला रेप के गँग रेप केला त्याच्यानंतर तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला तिची जीप कापली तिच्या माणकेचा ते मनका मोडून मानेचा मनका मोडला तर अतिशय निंदनीय घटना आहे ही आपण या गोष्टीकडे एक दलित समाजातली आहे तो तर जातीवाद आहेच पण एक महिलेवरती झालेला अत्याचार म्हणून सुद्धा आम्ही त्याचा निषेध करतो की कुठल्याही समाजातली महिला असेल तर अशा प्रकारे ही घटना घडू नये त्याच्यामुळे मुलीच्या स्टेटमेंट केसमध्ये पण असेल किंवा रेप केसमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं जे व्हिडिओ क्लिप आपल्याकडे सोशल मीडियावरती व्हायरल झाले की तिने सांगितलं की माझ्या मेरेसात बंदगी हुई आहे त्या तर त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा रेपचा एफ आय सेक्शन लावून थ्री सेव्हन्टी सिक्स त्यांनी लावला नाही त्यावेळेस तर त्यांनी रात्रीच्या अडीच वाजता ही बॉडी आणली आणि अंतिम संस्कार पोलिसांनीच केला म्हणजे त्यावेळेला तिचे आई वडील अक्षरशः रडत होते की माझ्या मुलीचा शेवटचा जो चेहरा आहे शेवटचा क्षण आहे हे मला त्यांना बघू द्या पण पोलिसांनी त्या व वा, मनीषा वाल्मिकच्या वडिलांना धक्का दिला आणि ब म्हणजेच खाली पाडलं आणि तेवढ्यातच ती अंतिम संस्कार करण्यात आला हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण हा अन्याय खूप मोठा आहे आणि गावामध्ये नगरसेवक असतील किंवा पोलीस पाटील असतील किंवा ज्या पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई करण्यात आली पाहिजे तशी तिच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही गरीब घराण्यातली असल्याकारणाने त्यांच्याकडं वकील लावण्यासाठी किंवा कुठलंही प्रशासन त्यांच्या ताब्यामध्ये नसल्या कारणाने हे सगळं घडलेलं आहे या घटनेबद्दल ज्यावेळी तुम्ही प्रथम ऐकले तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ज्यावेळेला प्रथम हे ऐकलं त्यावेळेला खूप वाईट वाटलं की कारण ही ऐकल्यानंतरच असं वाटतं की ही मुलगी जरी ती वाल्मिक कुटुंबामधली असेल पण कुठेतरी वाटलं की वा ही माझीच मुलगी आहे जेव्हा ही घटना लोकांच्या निदर्शनास आली त्यांना कळ आली तेव्हा ते दलित वर्गामध्ये फार मोठा असंतोष निर्माण झाला आज तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या शहरामध्ये जागोजागी गल्लीबोळामध्ये याचा निषेध म्हणून काही ठिकाणी कॅन्डल मार्च करत आहेत काही ठिकाणी मोर्चा काढत आहेत ज्याप्रमाणे यू एसमध्ये ब्लॅक लाईट्स मॅटर हा ट्रेंड चालू होता त्याचप्रमाणे अगदी त्याच धर्तीवरती भारतामध्ये हातरसच्या घटनेनंतर दलित लाईट्स मॅटर हा ट्रेंड चालू आहे आज संपूर्ण भारतभर तो सोशल मीडियावरती तुम्ही ॲक्टिव्ह झालेला बघू शकता आक्रोश झालाच पाहिजे जर तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतो आणि त्याविरोधात जर तुम्ही आवाजही नाही उचलत म्हटल्यावरती तुमच्याकडे मरणाशिवाय पर्याय नाही जर तुम्ही त्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले न्याय मागण्यासाठी त्या विरोधामध्ये तुम्ही राष्ट्रीय स्तरावर आक्रोश व्यक्त केला तरच शक्यतो तुम्हाला न्याय मिळण्याची निदान दहा टक्के तरी पॉसिबिलिटी आहे मग शांततेत मार्ग संविधानाच्या चौकटीत राहून आता कोरोनाचं संकट चालू आहे मग कोरोनामध्ये जास्त गॅदरिंग करण्यासाठी लोकांनी परमिशन नाहीमुळं लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने म्हणजे केलं म्हणजे आंदोलन केलं व्यवस्थित म्हणजे चालू आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे खूप बरं वाटतं की कोणतरी ह्या मुद्दा सोशल मीडियाद्वारे उचलतं आहे कोणतरी दलितासाठी मग काम करतं आहे खरंच म्हणजे असा जर चेंज झाला तर मग भारताला येणारा दिवस खूप चांगला असेल भूत भविष्यकाळ खूप म्हणजे प्राऊड फील करणार असेल जातीमुळे जे भेदभाव होतात अत्याचार होतात त्या विरुद्ध बोलणे हे किती सोपं आहे तुम्हाला काय वाटतं सोपं तर नाही कारण दडपशाही असल्यामुळे कुठंतरी आपल्यालाही भीती वाटतं की आपण जर आवाज उठवला तर उद्या आपल्याला काहीतरी कडक शिक्षा होईल किंवा कारवाई आपल्यावरती होऊ शकते म्हणजे या विषयाला हात घालणे देखील देशद्रोहासारखे झालेले आहे आज आम्ही दलित आहोत दलित असून आमच्यावर अन्याय अन्य अत्याचार होतात आणि त्याविरुद्ध देखील आम्ही बोलू शकत नाही जर बोललो तर आम्हाला वेगवेगळ्या स्तरातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर दबाव आणला जातो एवढंच नव्हे तर आमची हत्या देखील होऊ शकते इतक्या मोठ्या प्रकारचा दबाव आज आमच्यावर आहे आताचं लेटेस्ट उदाहरण मी जर माझं दिलं तर हातरसमध्ये जे हत्याकांड चाललं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी मी बीजेपी ऑफिसला प्रोटेस्ट केला तर मला अरेस्ट केल्यानंतर त्यांनी वन फोर्टी नाईनची नोटीस म्हणजे माझा अरेस्ट करण्यासारखा मी क्राईम काही के केलाच नव्हता फक्त निदर्शने करणे हे घटनात्मक आहे मला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे मी निदर्शने केली पण त्यावेळेस अधिकारी पण जे काय म्हणाले की मॅडताई आम्हाला खूप प्रेशराईज आहे तर हे जी त्यांच्यापेक्षा पण वर्षी लोकं आहेत ना तर हे प्रेशराईज त्यांना करत आहे उच्चवर्णीय लोक आहेत ते दलितांशी अशी वागणूक का करतात तर त्यांचा व्यवसाय त्यांनीच करावा खालच्यानी मोलमजुरीच करावी आणि त्यांचाच वरच्या वरची दबदबा राहावा यासाठी ही वागणूक दिली जाते दलित समाजावरचे प्रत्येक मुलं मुली एक चांगल्या पर्टिक्युलर लेवलला आहेत चांगल्या ॲक्टिव्हिटी आहेत तर त्यामुळे जे उच्चवर्णीय लोक आहेत तर त्यामुळे त्यांना वाटतं की यार हे लोक आपल्याशी बरोबरी करत आहेत तर कुठे ना कुठे आपण हे मेंटेन ठेवलं पाहिजे आपण त्यांना जे खाली आहे ते खालीच त्यांना ठेवलं पाहिजे जर ते आपल्या बरोबरीला आले तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक राहणार नाही लोक आपल्याला पण कमी समजतील त्यामुळे हा अत्याचार वाढत गेलेला आहे दलितांवर जातीमुळे भेदभाव होऊ नये अत्याचार होऊ नये यासाठी कोणता कायदा निर्माण केला गेला आहे का होय भारतीय संविधानामध्ये दलितांच्या संरक्षणासाठी एस सी एस टी ॲक्ट म्हणजेच अॅट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा बनवलेला आहे तो लागू आहे होय अॅट्रोसिटी ॲक्ट हा जो आहे हा मागासवर्गीयांवरती अन्य अत्याचार होऊ नये किंवा झाल्यावरती कडक बंधने किंवा कडक पावले कशाप्रकारे उचलावीच कमिशन असूनसुद्धा किंवा ऑटोसिटी ॲक्ट असूनसुद्धा इथले लोक म्हणजे तेवढ्या महाराज जाती असतं नाही ते अत्याचार करतातच सपोज हा कायदाच नसला मग त्यांना तो बोलतात ओपन खुले राहन हो ना मग त्यासाठी कायद्याची जरूर जा आहे आणि त्या कायद्यामध्ये दर पाच वर्षाने दोन वर्षाला इम्प्लिमेशन करायला रा पाहिजे रातीमुळे जे भेदभाव आणि अत्याचार होतात त्यावर अधिकारी जे काम करत आहात त्याच्याविरुद्ध जे अधिकारी जे काम करत आहात तुम्हाला वाटते तुम्हाला काय वाटतं ते काम कसे का काम कसे करतात याच्यामध्ये मला नाही वाटतं म्हणजे ते लोक बायसपणे काम करतात म्हणजे त्यांना जे त्यांना सोयीस्कर होईल तसं ते रिपोर्ट तयार करत असतात अधिकारी या समस्येकडे काय लक्ष देतात आपण हातरस प्रकरण बघितलं ना की रात्री अर्ध्या रात्री शिता जाळली जाते त्यांना भेटून दिलं जात नाही अधिकारी शेवटी कसं आहे की पोलीस प्रशासन जे असतं म्हणजे ह्या सगळ्या घटनेमध्ये क्राईममध्ये जे आपण घडतो तेव्हा मोज तेव्हा प्रामुख्याने जो सहभाग असतो कुठल्या प्रशासनाचा कुठल्या यंत्रणेचा तर तो पोलिसांचा असतो आणि पोलीस यंत्रणा नेहमीच सरकारची गुलाम राहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना जे तिकडून डायरेक्शन येणार त्याच्या पद्धतीने ते काम करतात तुम्हाला काय वाटतं भारतीय समाजातून किंवा हिंदू समाजातून ही जी जाती व्यवस्था आहे जी वर्णव्यवस्था आहे ती कधी जाऊ शकते का खरं सांगायला गेलं तर नाही वाटत मला म्हणजे आणि म्हणजे लोकांना आता दोन वेळेचं अन्न नसलं तर चालेल तुम्ही दरेद्री असाल तुम्ही, तुम्ही भुके कांगायला असला पण तुम्हाला तुमची जात खूप आवडते म्हणजे जातीचा अभिमान तु का बाळगावा हो जाऊ शकते कारण लोकांची विचारसरणी जेव्हा बदलेल म्हणजे हे भेदभाव करण्याची जेव्हा विचारसरणी म्हणजे लोकांचे विचार उच्च विचार जेव्हा होतील तेव्हा ही भारतातून जाती व्यवस्था नष्ट होऊ शकते तर लोकांना एकत्र येणं गरजेचं आहे तर ती लवकरात लवकर जाणं शक्य नाही जाती व्यवस्था कारण की ती हजारो वर्षापासून लोकांच्या मनामध्ये बोलतो ना की एक माइंडमध्ये मा ती बसवलेली आहे उच्चवणे लोकांनी जाती व्यवस्था तर ती सहज सहजरित्या लवकर लवकर नष्ट होणे शक्य नाही आहे त्यांची मुलगी जर आपल्या घरामध्ये आणली आणि आपली मुलगी त्यांच्या घरामध्ये दिली रोटी बेटी व्यवहार जर आपण चालू केला त्यांच्या बाजूला बसून आपण जर जेवण केलं एखाद्या पंक्तीमध्ये लग्न कार्यामध्ये आपण जाणू जाऊ ते लोक ते आपल्यामध्ये आले तर हा जाण्यासाठी मला तरी असं वाटतं की ठरेल जे भारतीय लोक आहेत किंवा उच्चवर्णीय लोक आहेत जे म्हणतात की आत्ता भारतात जातीमुळे किंवा वर्णामुळे भेदभाव होत नाही अत्याचार होत नाही त्या लोकांना तुम्ही काय बोलणार भारतामध्ये आता सुद्धा जाती जाती भेदभाव होतो कारण एका जातीची मुलगी दुसऱ्या जातीमध्ये तिचं लग्न होऊ शकत नाही अजूनसुद्धा लोक भेदभाव हो करतात किंवा जरी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सुधारणा झाली असतील मोठ्या पदावर म्हणजे मोठ्या गोष्टीला अजून सुद्धा जाती भेदभाव तसेच आहेत भारताच्या लोकांना किंवा भारतातली उच्चवर्णीय लोकांना दलितांबद्दल कोणती एक गोष्ट आहे जे तुम्हाला वाटतं की कळावी कारण आपले लोक म्हणजे दलित लोक पहिल्यापासूनच म्हणजे दिमाग बाज बुद्धीनं जशी दिमाग विद्वान आहेत तशीच त्याप्रमाणे ताकदवान सुद्धा आहेत आणि ही लोक कष्टाळू पण आहेत आणि हे लोक आला म्हणजे ह्याच्या माध्यमातून पुढं जा जातीलचं भान असलं पाहिजे किंवा जाण असली पाहिजे की ते देखील मानव आहेत आपण देखील मानव आहोत त्यांना मानवतेबद्दल किंवा मानवता धर्म आहे या गोष्टीची जाण असली पाहिजे असं मला वाटतं जे। वा वाट की जेणेकरून त्यांनी हा दलित आहे हा तुच्छ जातीचा आहे हे असं संबोधलं नाही पाहिजे प्रत्येक समाजाचा जो इतिहास आहे तो इतिहास लोकांपर्यंत पोचावा असं मला वाटतं कारण की लोकांना इतिहास माहिती नसल्यामुळे लोकांना असं वाटतं की हा ठीक आहे यार आत्ता सगळंच नॉर्मल चालू आहे पण एक वाक्य आहे की ज्या लोकांना इतिहास माहिती नाही ज्या समाजाला तो समाज कधी इतिहास घडू शकत नाही We want to thank all our interviewees for sharing their honest perspectives. What are your thoughts on India's caste system and what Dalits are going through? Let us know in the comments below. Thanks for watching, and as always, stay curious.